ठिकाणी राज्य एटीएस कडून राज्यभरामध्ये 44 ठिकाणी तर कर्नाटकामध्ये एक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आणि यामध्ये ठाण्याच्या पडगा पुणे आणि इतर ठिकाणीही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान या सगळ्याच्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने पहाटेपासून राज्यातल्या काही भागांमध्ये छापेमारी सुरू केलेली आहे। इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांविरोधात ही छापेमारी करण्यात येत आहे। ठाणे आणि पुण्यातील काही भागांमध्ये काही ठिकाणांवरती ही छापेमारी सुरू आहे। पुण्यातल्या कोंढवा आणि बोबदेव घाट परिसरामध्ये ही छापेमारी सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। या छापेमारीमध्ये आतापर्यंत एकूण 15 दहशतवाद्यांना एटीएस तसंच एनआयएनं ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे। हे दहशतवादी इसिस संघटनेशी संबंधित आहेत, त्याचबरोबर यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेलं आहे। पुणे पोलिसांनी जुलैमध्ये रात्री पेट्रोलिंग करत असताना कोथरूड परिसरामधून 2 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांच्याकडून जो तपास सुरू होता त्यातून दहशतवाद्यांचे हे सर्व धागेदोरे समोर आलेले आहेत। दहशतवाद्यांचा एक मोठा कट देखील या तपासात उघडकीस आलेला होता आणि त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे आजची ही छापेमारी एनआयए आणि एटीएस कडून सुरू आहे। कॅमेरामन किरण कादळसा, नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।